અને બેઠો તું જિલ્લેલા જાઉં ધારસ હા હલો જી જાઉં બબક કાય જલે કાય જલે લે વંગા જલે ધને આઈકા કલેક્ટર સાહેબાંચી બદલી ઝાલી જી બદલી ते गाव सोडून गेलं बी आणि हा सरकारी कागद आहे तुमच्यासाठी નાનાસાહેબ નાનાસાહેબ મુંબઈ યુરોપ આલાય આપણ કેસ હારલો જાણી અજુમી અજરૂ અક્ષયોમી અક્ષરૂ
अपूर्व मी अपारू आनंदू मी अचलू मी अच्युतू अनंत मी अद्वैतू आद्यु मी अव्यक्तू व्यक्तुही मी ईर्षमी ईश्वरू अनादिमी अमरू अभयमी आधारू आधेयमी स्वामी मी सदोदितू सहजू मी सततू सर्वमी सर्वगतू सर्वातीतू मी नवामी पुराणु शून्य मी संपूर्ण स्थूलू मी अणु जे काही ते मी अक्रियू मी येकू असंगू मी अशोकू व्याप्यू मी व्यापकू पुरुषोत्तमू मी अशब्दू मी अश्रोत्रु अरूपू मी अगोत्रु समू मी स्वतंत्रु ब्रह्म मी परु ऐसे आत्मत्वे मज ऐकाते इया अद्वय भक्ती जाणूनी निरुते आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे. माई, अगं माऊलींचा एवढा मोठा आधार असताना आपण काय म्हणून उदास व्हायचं? अगं केवढ्या छोट्याशा गोष्टीचं तू दुःख करून घेतलंयस. अगं दुःख करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत जगात. आपण दुःखाला शरणागत गेलो ना तर बाबांच्या शिकवणीचा काय अर्थ आहे? बाबांचा आणि माझा केवढासा सहवास. अगदी कळायला लागल्यापासून थोडी थोडकी वर्ष. तू तर त्यांच्यासोबत संसार केलायस, तुला मी सावरायचं? ते सगळं खरं ग, पण समाजानं आपलं लेकरू नाकारावं हे किती भयानक आहे. मी दिलेलं योगदान जगानं फिटाळून लावावं. अगं काय बोलतेस तू माई, मी चांगली धडधाकटपणे सुखात जगते या जगात. तू कशी जगतेस याची कल्पना आहे ग मला? माई नको वाईट वाटून घेऊस. अगं सुखाला सुख म्हणून स्वीकार, त्यात दोष काढू नकोस. हे बघ मी पुढे वाचते, तुला बरं वाटेल. पैचेले यानंतरे आपुले एकपण उरे तेही तोवरी स्पुरे तयाशीची जैसे का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू तयाही अभेदा द्योतकू तोची जैसा तैसा वेद्याचा विलयी केवळ वेदकू उरे पाही तेणे जाणवे तया तेही हेही जो जाणे अद्वयपणा आपुलिया जाणती ज्ञप्तीजे धनंजया ते ईश्वरची मी हे तया सतत काळजी घ्यावं लागेल. मी सांगितलेले पथ्य पाळावं लागेल. तुमच्या बायकोची तब्येत ठीक नसते, कोणीतरी नर्स ठेवा. हे बघा मी घेईन काळजी, दुसऱ्या कोणाची गरज नाही आहे. मी सांगितलेलं औषध मागून घ्या. हे औषध वेळेवर दे. Thank you.
विटो काका हाजी हाजी माहिती गोविंदा हाजी डॉक्टर साहेब काय म्हणाले जी धोका टळलाय पण तरीही आपल्याला काळजी घ्यायला हवी काळजी घ्यायला हवी जी खरं सांगायचं म्हणजे काल रातीच्याला माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली होती जी मी थांबणार बी होतो पण माझ्यावर चिडलं मला घालवून दिलं जा म्हणालं जा जा म्हणालं तो तो सरकारी कागद मी द्यायला नको होतो त्यांना तो कागद बघितला आणि त्यांच्या मनावरती ताण झाला मी पापी आहे मी जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला खरं काका नका कष्टी हो जी होतील बरे ते लवकर व्हायला हवे जी व्हायला हवेत बरे होय आता बघा ना रामाचा लक्ष्मण नव्हता त्यावेळी इथला काय रे तुझी करती सदूचा वाडा कसा भरलेला असतो या आणि नेमकं त्याच वेळी वाड्यामध्ये कुणी बी नव्हतं फक्त दोघंच हा मी थांबायला हवं होतं जी मी का नाही थांबलो विठू काका नका काळजी करू म्हटलं ना जी जी नाही काळजी कर हे बघा ही औषधांची यादी घ्या जी तालुक्याला जावं लागेल तिथेच मिळतील तालुक्याच्या काय गोष्टी सांगता जी सातवा समुद्रापलीकडे जाईन आणि घेऊन येईन हा जा तुझी हा मालकांची काळजी घ्या हा मी जातो जा तुझी हे बघा फार विचार करू नका आराम करा खूप त्रास होतोय का शरीराच्या दुःखाची तमा नाही पण मनाच्या दुःखावरती औषध नाही बघ अगदी अगदी निराधार एकट वाटत या दुखड्यात मी गेलो नाही मी चुकलो क्षमा कर हे बघा शांत व्हा तुम्ही मी बाळूच्या आईला माझ्या पहिल्या बायकोला मंगल मंगल नाही मारलं का
खरं सांगू तिच्यावर खूप प्रेम होत माझं. मी तिला नाही मारलं ग. बघा हे सगळं आत्ताच बोलायला हवं का? बोलून घेऊ द्या मला. छातीवर खूप ओझ आहे. त्याला का जायसारखं होईल? ती गेली त्यावर तिला कॅन्सर झाला होता. मला माहित होत ती जाणार आहे म्हणून. ती मला बघायला खूप व्याकुळ झाली होती. माझी तिला गरज होती पण मी नाही येऊ शकलो. जमिनी चालल्या होता, कायदा आला होता, अधिकारी फेऱ्या मारत होते, ते वाटेल तसा मरीदा खात होते आणि मी त्यांच्या मागे धावत होतो. माझी प्रतिष्ठा सोडून मी धावत होतो. सगळी वादळं एकदम हवीतात तसं झालं होतं. अगदी पार माझा पोपाडा पोपाडा होऊन गेला होता. खूप सावरायचा प्रयत्न करत होतो पण सावरता येत नव्हतं. धावत होतो आणि या सगळ्या प्रकारात अंकल किंवा गेली कळलंच नाही. आपली शेवटची भेटी नाही. म्हणून तिचा मृत्यू माझ्या माथे भरला आणि निघून गेला. सईला मी जन्माचं दुखणं दिलं. जमिनी गेल्या, बाळू दुरावला,